देशाच्या लोकसभेचं नेतृत्व त्यांनी केलं ते शिवराजी पाटील चाकूरकर, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे, सुनील तटकरे, पंकजाताई मुंजे, धनंजय मुंजे, बबनराव लोणीकर, अर्जुन खोपकर, संसदेतले आमचे सहकारी चंद्रकांत खैरे, शिवक राजेंद्र दादा, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, न्यायमूर्ती बी एन देशमुख, व्यासपीठावर असलेले आणि एक मान्यवर, कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संबंधीची जबाबदारी घेतलेले सतीश चव्हाण आणि काबीवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण बंधू भगिनींनी तरुण विचारलं. हा सगळा कार्यक्रम आणि सगळी भाषणं ऐकल्याच्या नंतर एक प्रचंड ऊर्जा माझ्या मनावर फिरली. अनेकांनी सद्भावना व्यक्त केल्या. माझ्यात असलेले गुण सांगितले, काही गुण मला आहेत का नाही त्याची मला माहिती नव्हती. ते या सगळ्यांचा मी मनापासूनचा आभारी आहे की महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक सभ्य आणि सुसंस्कृतपणाने काम करण्याची जी पद्धत आहे आणि ज्याचे संस्कार मग कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, साथी एस एम जोशी असतील, अशी उद्धवराव पाटील असतील, अशी अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. त्यांची जवळीक साधण्याची आणि त्यांची कार्यपद्धती जाणून घेण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळे खरं म्हणजे तुम्ही इथपर्यंत येऊ शकतो. महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये मी अनेकदा गेलो, अनेक जिल्ह्यामध्ये गेलो, अनेक वेळेला हेलिकॉप्टर मधून मी जात असताना नवीन पायलट असला तर त्याला जागा सापडायची नाही आणि त्याला जागा सापडली नाही माझ्या लक्षात आलं की मी त्याला सांगायचो डाव्या बाजूला घे, समोरचा डोंगर आहे, त्याच्या पलीकडची नदी आहे, त्याच्या पलीकडचे गाव आहे, त्या गावाच्या पलीकडे हेलिकॉप्टर उठवायची जाग आणि त्याचं हेलिकॉप्टर बरोबर जायचं. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जायची संधी मिळाली. तिथली माणसं समजली, तिथला इतिहास समजला, तिथला भूगोल समजला आणि व्यक्तिगत जीवनामध्ये याच्या इतकी दुसरी कुठली आनंदाची गोष्ट. माझा थोडा मला उभं करण्याच्यासाठी मोलाची कामगिरी करणारा हा विभाग कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. 1967 साली काँग्रेस पक्षाच्याकडून मी तिकीट मागितलं आणि मला सोडून कुणालाही तिकीट द्या असा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने एक मताने ठराव केला. तिकीट मिळायची शक्यता नव्हती. पक्षातल्या तरुणांचं मी काम करत होतो, टिळक भवनामध्ये राहत होतो, टिळक भवनामध्ये दादरला शेजारी विनायकराव पाटील राहते, ते आमचे अध्यक्ष होते. नव्या लोकांना प्रोत्साहित करण्याची त्यांची भूमिका होती. पार्लमेंटची बोर्डाची मीटिंग झाली, पुण्याच्या नेत्यांना बोलवलं, त्यांनी उमेदवारांची यादी दिली
Mazı nam sen çıkardın dişler. Bizler ekranını içerdi. Şu bana bu ki böyle konu düşse oluyorlar mı? Ben böyle ahet ve ne buluyor ne yararım ben. Sen böyle kon ay. Mazı nam ki. Seni yani yaşam sonra düşse fıstığım içerdi. कि महाराष्ट्र मध्ये 288 जागा आहेत विधानसभेच्या आपण किती जिंकू नेत्यांनी सांगितलं जिल्ह्याच्या 223 जिंकू म्हणजे मला 88-35 हो म्हणजे 88 काही येणार नाही मग विनायकरांनी सांगितलं की 88 मध्ये आणखी एक भर टाका 89 फिरतील आणि ते 89 जागा तुम्ही शरद पवारला द्या आमचा निर्णय झाला मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येऊ शकलो याच्या पाठीशी यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांची शक्ती माझ्या पाठीशी उभी राहील हे समाजकारणामध्ये काम करण्याच्यासाठी मराठवाड्यांनी दिलेलं योगदान माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विसरू शकत नाही आणि म्हणून आजचा गौरव सत्कार तुम्ही केला पण त्याहीपेक्षा समाजकारणात उभं करण्याचं काम मराठवाड्यातल्या नेत्यांनी केलं हे मी कधी विसरू शकत अनेक माणसं या ठिकाणी पाहिली कर्तृत्ववान माणसं शंकरराव चव्हाण त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो उत्तम प्रशासन स्वच्छ कारभार संसदीय कामाच्या संबंधीचा एक आदर्श मराठवाड्यात अनेक आमचे मित्र होते डॉक्टर बापू साहेब तायराचे संघर्ष झाला पण राजकारणात सुसंस्कृत साधारण कसं वागावं या प्रकारचा आदेश या आमच्या मित्राने आम्हाला अखंड प्रेरणा दिली मराठवाड्याचं लक्ष तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल देशाच्या लोकसभेमध्ये एक अत्यंत उत्तम खासदार होते त्यांचं नाव शिवाजीराव देशमुख फलवणीच्या हिंगोली तिथून पुत्राचे निर्णय येते अतिशय उत्तम वक्ते थोडं काम एकच कमतरता होती की वेळेवर हजर जायचं जमायचं नाही देशमुखच होते आणि तेवढी कमतरता होती संसदीय पद्धतीचा वापर करून संसदेमध्ये उत्तम काम कसं करावं हे शिवाजीराव देशमुख यांनी दाखवलं आम्हा लोकांच्या समोर ते तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल केशवराव सोनम लातूर उस्मानाबाद जिल्हा एक होता त्याच भूमीमध्ये वाढलेले शिवराज पाटील विलासराव देशमुख सुंदरराव सोळंके किती नावं घेतली जीवा भावाचे सहकारी डॉक्टर फडणवीसिंह पाटील अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेता येतील वीज जिल्ह्यामध्ये केशवचा खिसागर एक भगिनी लहान समाजाची पण राजकारणात भक्त फाडाला उभं राहायचं म्हणल्याच्या नंतर तडजोड नाही गोपीनाथ मुंजे अनेक वर्षांवर कुठेतरी मतभेद झाले असतील पण मनाचा जिल्हा सणा कधी सोडला नाही या भक्ताची भूमिका असलेले गोष्टी ह्या सगळ्या लोकांचा सहभाग त्यांची साथ कधी बाजूनी कधी विरोधी ही मला प्राप्त झाली माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला हा फार मोठा ठेवा आहे माणसं उची जिंदा यशवंतराव चव्हाणांनी एके ठिकाणी एक उदाहरण घेऊन ठेवलं असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मराठवाड्यात फिरत होते त्यांचा मराठवाड्यावर प्रेम होते आणि मराठवाड्याच्या जनतेचे त्यांच्यावर प्रेम होते पैठणवर ते इकडे यायला निघाले ते लिहून ठेवले त्यांची गाडी एका बाईंनी थांबवली म्हातारी बाई होती त्यांनी सांगितलं चव्हाण साहेबांनी ड्रायव्हरला की गाडी थांबव बाकीचे अधिकारी म्हणजे मुख्यमंत्रीची गाडी एक बाई थांबवते वडील झाली बाई रस्त्यात तुम्ही गाडी थांबली गाडी थांबण्याच्या नंतर चव्हाण साहेबांनी दार उघडलं विचारलं माऊली काय झालं त्यामुळे
se me dio el sonso a Samarca. Bueno, la gente se cayó, 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 se तो रुफाय ने कभी विचार ना नहीं तो मैं शिरोच पर जतन करूं चला ये मावली सा फ्रेंड जिसे मुझे और थोड़े थे नहीं जब मावली सा मध्य में तुम मजा मरा थोड़े थे मेरा दर हम मजा संतान सब करा अंचे मुझे साजी करते इसे काम करने से समझने से आनंद मिल को संकट आने पर भूकंप भाषण बुद्धि क्या चिकनी के अलाथ होता है कि चंद्रशी गणपति विसर्जना से छेवट चलती होता है अंचारशी विसर्जना से दूसरी गृहमंत्री या कहीं जोखिम की संधि मिलती है पर कुछ यार आवाज क्या करना हुई है सकते अन्य उनके चंद्रशी गणपति विसर्जना वादा गणपति फुगर का दूसरा फुगर ये सब फरवरी भाजन था विशाल का कलेक्टर जीएसपी से बोलो तो कि लोकल विसर्जित करा लोकल विसर्जित करा सारे सिंह फाउंडर चार वस्ता मारा कलेक्टर सब फोन आवा कि फरवरी से विसर्जन था भी जोफा ना गया चलनंतर मुख्यमंत्री की जी निवास की खोली होती तेरा सब वजन कासे थे दरवाजे चार चार सुबह लगा, ते सगे काचा से खड़कर हल गया, मजे रक्षा तो मैं बहुत भूखा पास हो, मैं फोन उठा कर, अन्य कोई नहीं रहा फोन किया, क्यों नहीं इच्छा कहीं नहीं, मतलब पूछा है, भूखा पास है केंद्र कोई नहीं मजे आए, मतलब वो को भूखा पास हवा कुछ, ते सगे तो कि इफी सेंटर, किलार निकाल, रातू लेकिन मैं अधिकारी ना उठूँगा अन्य सांगित लेकिन लातूर ला रही है सरकारी साढ़े सात प्रस्ताव भी लातूर ला पहुँचो अन्य कितने किलार जगह दे रहे हो अन्य किलार जगह दे रहे थे नंतर अन्य कंची फिरता पड़ी गजब हो जाएगी अन्य एक जगह से कुना चे हाथ के लिए कुना चे पाई के लिए कुना चे लोग क्या रखम दोस्तों पाउच असल भयानक चित्र वाले आयुष्य के लिए फाइल लगाया निकाल लिया कि ताते से निकाल के लेके गया यार ने गांव वाली थी उन्हें सभी को ही स्थिति तेरे देरो सराफ हो गया अन्य मुख्य सचिव वाकी का सगे आदि करने का संगीत ला कि असल न सेल के उन्हें सभी सरकार की साधना ही या दिल्ली वाले फिर � मजोजी विलास सब जीवु फिल्म से होते हैं अन्य फुलाए जा आज विलास सावर रहता है हम आमिस सावर रहते हैं घर वाला फट्टे नहीं होते वासे नहीं होते सीमेंट नहीं होते अजी घर में निसंगित रखी चेंजर कर रहा होगा मतलब चेंजर फिंजर कहीं नहीं जहाँ दुकान में तुम्हारा सेल कितना माल गया सेल मुझे भरा इसे फट कुछ दोन तीन महीने करता ही केवल धन नहीं आ चुका नहीं फाटा आनी स्वयंफा करने की व्यवस्था सुधा करा मतलब केंद्र वगैरह से नहीं ताई ना दूसरे नहीं मुझे तो कुछ ही लानी तो मुख्य बंसे ऐसा आदेश होता उन्हें हमने ही केला माजा ना वो लचरा कुछ जाइए से तो भी जाए पर यह संकट जैसा मानसा छोड़ या संकट है क्या कहा मुझे अपने घनत संकट है या पद्धति की भूमिका मानी अन्य या संकट के स्थान बाहर करने से संबंधित से प्रयत्न विद्यमान मात्रे मरा थाने के जेंते ये वही उसी आपत्ति स्थान सुना लोग स्वतः से संकट विसर गए अन्य संकट के स्थान से मजे सी क्या सकी हुई नाले हम मरा था मोचन भरा हम मरा थाने मजे भगाने
नामांतर झाले एक मतांनी झाले आणि संध्याकाळी रिपोर्ट आला की जमिनी सुटली. मी आणि एसएमबीसी दुसऱ्या दिवशी आलो. आम्हाला विद्यार्थ्यांनी जोड्याच्या मारा एसएम सारख्या नेत्याला जोड्याची मारा एसएम म्हणजे काही नाही शांत प्रणाम द्यायचं लोकांचं ऐकून घेऊ लोकांचं ऐकून घेतलं तरुणांची मनं समजून घेतली तात्पुरता निर्णय थांबवला पुन्हा मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाल्याच्या नंतर त्याच विद्यार्थ्यांना एकत्रित केलं आणि त्यांच्या सहमतीनं नाम विस्तार केला मराठवाडा नाव घेऊन या नामांतराचा नाम विस्तार केला आणि मला आनंद आहे की त्याच मराठवाड्याच्या तरुण मंडळींनी या नेत्याच्या पाठीची शक्ती उभी केली आणि सर्व देशाला सांगितलं की महात्मा गांधींचं नाव दिलं जाते जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलं जाते शिवाजी महाराजांचं नाव दिलं जाते महात्मा फुल्यांचं नाव दिलं जाते ज्यांनी घटना दिली आणि दलिताच्या स्वत्व लागू केलं त्या बाबासाहेबांचं नाव दिलं जात नाही हे आम्ही मान्य करणार नाही हे इथल्या तरुण पिढीने स्वीकारलं आणि नामांतर या ठिकाणी झालं हा मोठेपणा मला मराठवाड्यामध्ये बघायला पाहिजे कितीतरी गोष्टी अशी सांगतात स्वामी रामानंदची इथं विद्यापीठ झालं डॉक्टर वाघमारे या ठिकाणी त्यांनी त्या विद्यापीठाची उभारणी आणि चेहरा बदलायचा प्रयत्नांची फरक असली अनेक आणखी युनिव्हर्सिटी या ठिकाणी विकासाच्या संबंधीची अनेक कामं करण्याची संधी आज त्या पद्धतीनं त्या ठिकाणी बघायला आणि म्हणून कधी शेतकऱ्यांचं संकट असेल कधी कामगारांचं संकट असेल त्या संकटग्रस्तांना मदत करण्याच्यासाठी लोकांनी आम्हाला शक्ती दिली ही गोष्ट अखंडपणे लक्षात येईल आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांनी काम केलं आणि त्यामुळंच आज काही ना काहीतरी बदल झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चर्चा आहे कर्ज काही लोकांनी मला विचारलं कशासाठी कर्ज माझं स्वच्छ मत हे की या देशातला शेतकरी ज्याची लोकसंख्या आज 58-60% आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहिलेला सगळा घटक एकत्रित केला तर 70% त्याची बाजारात जाऊन खरेदी करण्याची ताकद ज्याला क्रय शक्ती म्हणतो ती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत हिंदुस्थान सुधारत आणि ती बदलायची असेल तर त्या शेतकऱ्याच्या दोस्त्यावरचं कर्ज बाजूला केलं तुमच्यापैकी कुणी आज वाचलंय की नाही माहिती नाही का आजच्या वर्तमानपत्रामध्ये दिल्लीमध्ये बातमी आहे की केंद्र सरकार देशातल्या राष्ट्रीयकृत बँकेनं काल 80,000 कोटी रुपयांचं कर्ज बले का ही कर्जमाफी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना मिळत असते तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय गौरवलं का नाही हा निकाल म्हणजे देशाच्या प्रमुखांनी देशाचा विचार केला पाहिजे एका राज्याचा विचार करून चालणार आणि म्हणून कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी मागतो आणि दुसरी गोष्ट ही आहे की शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाचा विचार करून अधिक 50% आम्ही रक्कम देऊ हाही शब्द सरकारने दिला होता तो शब्द पाहा आमची काय हरकत नाही 3 महिन्याच्या पूर्वी कांद्याचे भाव पडले शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून दिले त्याला कांद्याचा खर्च बाजारात द्यायचा मिळत नव्हता आणि का थोडे कांद्याचे भाव वाढले दिल्लीच्या वर्तमानपत्रात मोठी चर्चा प्याज के भाव बहुत ऊपर गए महिलाओं के आंखों से पानी आना शुरू हो गया कांद्याला कोणी कुठं विचारत नव्हतं किंवा कुणाला काय वाटत नव्हतं आणि कांद्याचे भाव थोडे वाढले तर लगेच सगळ्यांच्या डोळ्यात दिल्लीमध्ये पाणी यायला पार्लिमेंटमध्ये हा प्रश्न निघाला होता मी विचारले की तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये कांद्यासाठी किती पैसे खर्च करता होतो 10 रुपयाचं जेवण असेल त्यातलं 6/4 सुद्धा कांदा खात नसाल आणि त्या 6/4 कांद्याचे 10 रुपयाच्या जेवणामध्ये 10 पैसे 15 पैसे होतील पण ते 10 पैसे किंवा 15 पैसे त्याच्या ठिकाणी 20 पैसे झाले आणि शेतकऱ्याकडे 2 पैसे आले
तो सगळे देशांवर संकट या संकटाची चर्चा ही आम्ही चालून देणार नाही आणि त्याचं कारण आम्हाला या बहुसंख्य लोकांची खरेदीची शक्ती वाढवायची आहे आणि त्याची खरेदी शक्ती वाढवून देशाची अर्थव्यवस्था ही आम्हाला मजबूत करायची आहे आणि त्यासाठी या भारताचा निकाल हा घेण्याच्या दृष्टीनं अत्यंत गरजेची बाब आहे. संकट भार एका गोष्टीचा मी सकाळपासून विचार करतोय बोला तर बोलू द्या. इथे केंद्राचे मंत्री आहे, मी जबाबदारीनं त्या संबंधीचं बोलावं असं मला वाटतं आणि ते आज या देशाला पुन्हा एकदा संकटातून जावं लागते काय अशी स्थिती आहे. आज आपल्या शेजाऱ्यांनी पुन्हा फत करायचा निकाल घेतलेला आहे. भारताची सीमा त्याच्या पलीकडे भूतान नावाचा देश आणि त्याच्या पलीकडे आपला एक मोठा शेजारी चीन आणि त्यांचा तिबेट आणि तिथं जिथं आपली सीमा आहे भूतानची सीमा आहे तिथं आपलं लष्कराचं केंद्र आहे. आम्हाला सांगण्यात येतं शेजाऱ्याच्याकडून तुमचं लष्कराचं केंद्र काढून घ्या. आम्ही कोणाच्या जागेत गेलो नाही, आमचा ठराव आहे भूतानशी की त्यांची लष्करी खबरदारी घेण्याची जबाबदारी भारताची आहे हा दोघांचा ठराव आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही फौज टाकली. आज शेजारच्या देशाने काही हजार लोकांची फौज त्या ठिकाणी अभिमत केली, काय होईल काय नाही हे मी आज सांगू शकत होऊ नये अशी अपेक्षा आहे. पण ज्या वेळेला ज्यांचा 1962 चा अनुभव वेगळा असा शेजारी आज या नात्या निमित्तानं काही करत असेल तर समाचाराच्या मार्गाची प्रश्न सुटला पाहिजे, डिप्लोमॅटिक डायलॉग हा चालू ठेवला पाहिजे. युद्ध हा रस्ता नाहीये हे सूत्र भारताचं आहे पण हे सूत्र ठेवत असताना उद्या आम्हाला आमच्या इंच बेइंच जमिनीचं रक्षण करण्याच्यासाठी प्रजेचे ऐक्य आणि खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यासाठी एक प्रकारची मानसिकता ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे हे मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं. म्हणून आजचा काळ हा थोडा अडचणीचा काळ आणि या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये बाकीचे बदल सोडले पाहिजे. गडकरी साहेब असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांच्या बद्दल काय प्रेमाने बोलतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि ती भाषा मी त्याच्या वेळी बोलत बसतो. पण ज्या वेळेला देशाच्या समस्या निर्माण होतात त्यावेळेला तुम्ही आणि आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एक होऊन या भारताची हिताची जपणूक करण्याच्यासाठी बऱ्याची खबरदारी घ्यायला पूर्ण फळ तयार याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका. राज्यकर्त्यांनी तीच भूमिका घ्यायची असते आणि ती आता गडकरींनी आपल्या भाषणात सांगितलं मला आनंद आहे. मला आठवते की मी शेती मंत्री असताना गुजरातला जास्त मदत करत होतो. एक दिवशी मंत्रिमंडळामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी प्रश्न विचारला की गुजरातचे मुख्यमंत्री आपल्यावर सारखी टीका करतात आणि तुम्ही त्यांच्या पाहिजे तशा प्रकारची मदत करता. मी त्यांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये लोकांनी नरेंद्र मोदीच्या हातात गुजरातची सूत्र दिली एक आणि आपण देशाचे राज्यकर्ते आहोत ते राज्यकर्ते होण्याचा अधिकार लोकांनी दिल्याच्या नंतर हा माझा हा फलका हा विरोधी हा बाजूचा ही भूमिका घेणं हे राज्यकर्त्याचं सोबत नाही. मी गुजरात संस्कार कुठल्याही राज्यामध्ये कसलंही संकट आलं आणि शेतकऱ्याच्या संकट आलं तर देशाचा शेतीमंत्री म्हणून त्यांच्या मदतीत जाणार आणि त्यांना पूर्ण साथीने ताकद देणार आज त्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीचं वाजत जातो त्या पद्धतीच्या परिस्थितीत याच पद्धतीची भूमिका ही घेण्याच्या बद्दलची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं. आणखी एका गोष्टीचा मला आभार मानायचा आहे. मला माहीत नव्हते इथे येईपर्यंत इथं मुलींच्या वस्तीगृहाला माझ्या आईचं नाव दिलं. माझी आई ही 1940-36 ते 1952 पर्यंत लोकल भूगोल म्हणजे आत्ताची जिल्हा परिषद आहे ती त्यावेळेचं लोकल भूगोल इथं निवडून यायची. जिल्ह्यात एकच जागा महिलांची असायची
ती राजकारणात नव्हती, समाजकारणात. तिचा आदर्श शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाऊराव पाटील हे तिचे आदर्श असे. माझा जन्म झाला 12 डिसेंबर 1940 आणि 16 डिसेंबरला पुणे लोकल बोर्डाची निवडणूक होती. निवडणुकीला त्यावेळेला शंकरराव गोले म्हणून ते फार मोठे नेते होऊन गेले. शेतकरी कामगार पक्षाचे संसद म्हण ते उमेदवार होते आणि माझी आई मतदार होती. आमच्या घरात काही गाडी बिजी वाहन बिन काही नव्हतं. माझा जन्म होऊन 4 दिवस झाले होते. आईने मला घेतलं 15 मध्ये. खाजगीच्या वेळेस बस सर्व्हिस असायची. 5 तासांचा प्रवास करून ती लोकल विभागाच्या ऑफिसमध्ये गेली आणि मतदारांना शंकररावांच्या बाजूने हात वर केला. त्यावेळी शंकरराव मोरलेंनी सांगितलं की 4 दिवसाच्या पोराला घेऊन तुम्ही सभागृहात आलाय. माझी खात्री आहे की हे पोरग कायम सभागृहात. ते शंकरराव मोरलेंचा शब्द मी काय बोलले कशातनं बोलले मला माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये सतत हा शंकरराव मोरलेंचा 50 वर्षाचा आशीर्वाद मला प्राप्त झाला. त्यामुळेच मी इथे येऊ शकलो हे मला सांगायला त्याच्यामध्ये काही कमतरता नाही. आपण अत्यंत प्रेमाने या ठिकाणी बोलवलं, सद्भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचाच मनापासून अंतकरणापासून आभार आहे. आणि मी आपला शब्द देतो राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या संदर्भात कधी तडजोड करणार नाही आणि संकुचित राजकारण हा दोष नवलेशी माझ्या मनाने शिवणार नाही, त्या पद्धतीनं काम करत जाईल हीच खात्री देतो आणि आपली रजा घेतो. राष्ट्रगीतात आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. आपण आपापल्या जागेवरती उभं राहा.